नमस्कार, मी डांगे मॅडम। ज्ञान आणि संस्कार या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। रक्षाबंधन महोत्सव अर्थात बहीण आणि भावाच्या प्रेमाचा, उत्साहाचा, आनंदाचा हा अनमोल क्षण। हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा म्हणून ओळखला जाणारा आणि पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या दिवशी साजरा केला जाणारा हा सण। आता रक्षाबंधन हा सण नेमका केव्हा सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण पुराणामध्ये मात्र या सणाचे काही दाखले आपल्याला पाहायला मिळतील। देव आणि दानव यांचं नेहमी युद्ध होत असे। एकदा देवादिदेव इंद्र आणि दानवांचा राजा वृत्रासुर यांचं युद्ध सुरू असतं। यावेळेला इंद्राचा पराभव होत असतो। त्यावेळेला इंद्राची पत्नी सूची अर्थात इंद्राणी हिने एक पवित्र धागा इंद्राच्या मनगटावरती बांधलेला होता आणि एक प्रचंड आत्मविश्वास इंद्राच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे इंद्राने दानवांचा पराभव केलेला होता। इतकंच काय, दुसरा एक दाखला आपल्याला असा पाहायला मिळेल की जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला एक जखम झालेली असते आणि त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत असतं, त्यावेळेला पांडवांची पत्नी द्रौपदी हिनं कुठलाही विचार न करता आपल्या साडीचा पदर टराटरा फाडला, त्याची एक किनार श्रीकृष्णाच्या त्या करणीला बांधलेली होती आणि त्या प्रेमापोटीच श्रीकृष्णानं द्रौपदीला बहीण मानून आजन्म तिचं संरक्षण करण्याचं वचन तिला दिलेलं होतं। इतकंच काय तर बळीराजानं विष्णूला पाताळामध्ये नेलेलं असतं आणि पुन्हा विष्णूंना स्वर्गामध्ये आणण्यासाठी लक्ष्मी मातेनं या बळीराजाच्या मनगटावरती हाच रक्षाबंधनाचा पवित्र धागा बांधलेला असतो। हे झाले काही पुराणातील दाखले। इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला काही दाखले मिळतील। चित्तोडची राणी कर्मावती हिनं बहादूर शहापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी मुघल हुमायू याला राखी बांधलेली असते आणि या हुमायूनं स्वतःच्या प्राणांची बाजी करून या चित्तोडच्या राणीचं कर्मावतीचं रक्षण केलेलं असतं। इतकंच काय, सिकंदर जगत जेता जेव्हा पुरु राज्यावरती आक्रमण करतो तेव्हा सिकंदरला माहित असतं की पुरुचं जे सैन्य आहे ते खूप बलाढ्य आहे आणि त्याच्या पुढे कदाचित आपला टिकाव लागणार नाही। हे जेव्हा सिकंदराच्या पत्नीला समजतं तेव्हा ती या पुरु राजाला रक्षाबंधनाच्या दिवशी हा पवित्र बहीण भावाच्या प्रेमाचा धागा बांधते आणि त्याच्याकडून वचन घेते तिच्या रक्षणाचं आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरती एका क्षणामध्ये हा पुरु सिकंदराचं मुडकं छाटू शकला असता असा क्षण येतो, मात्र त्याच क्षणी या पुरुराजानं आपल्या हातातील शस्त्र खाली टाकलेलं असतं आणि बहिणीला दिलेलं वचन पूर्ण केलेलं असतं। असं दाखले आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते। इतकंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य संरक्षण प्राप्त करून दिलेलं होतं, बहाल केलेलं होतं, ते याच रक्षाबंधनाच्या सणाच्या महोत्सवाच्या निमित्तानं। शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा या सणाला खूप महत्व आहे। असं म्हणतात की नारळी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती यम लहरी येत असतात आणि या यम लहरींचा प्रभाव पुरुषांच्या शरीरावरती पडत असतो आणि या यम लहरी जेव्हा पुरुषांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा सूर्यनाळी उत्तेजित होते आणि शरीरातील सूर्यनाळी जर उत्तेजित झाली तर जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते आणि जर एखादा धागा मनगटावरती करकसून बांधला तर या लहरींना अडथळा निर्माण होतो आणि जीवाचं रक्षण होतं आणि म्हणूनच या दिवशी बहीण भावाला मनगटावरती रक्षाबंधनाचा जो धागा बनते त्यामुळे त्या भावाच्या जीवाचं रक्षण होतं, असा शास्त्रीय दाखला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। ही भारतीय संस्कृती आहे की बहीण भावाच्या मनगटावरती रक्षाबंधन अर्थात या दिवशी या सणाच्या दिवशी राखी बांधते आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची भरभराटीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि भाऊ सुद्धा आजन्म आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्या सोबत असेन, तुला साथ देईन, तुझ्या सुखदुःखामध्ये मी सहभागी राहीन, तुझं रक्षण करेन असं वचन तिला देत असतो। हा सण असाच निरंतर चालत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर निश्चितपणे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।